विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज आपण दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आणि तो ही गोड पदार्थ शंकरपाळी दाखवणार आहे। आणि तर त्यासाठी आता आपण इथे घेतलेला आहे 1/2 किलो मैदा आणि हा मैदा मी चाळून ठेवलेला इथे। तसेच इथे पिठी साखर घेतलेली आहे, ती व्यवस्थित चाळून ठेवली इथे ह्या मोठ्या वाटीमध्ये। तसेच 500 ग्रॅम मैद्याला आपण 300 ग्रॅम पिठी साखर घेऊयात, म्हणजे जर तुम्हाला जर अजून ह्यापेक्षाही गोड हवा असेल तर तुम्ही अजून पिठी साखर वापरू शकता। बारीक रवा घेतलेला आहे 1/2 छोटी वाटी आणि हा रवा देखील चाळून ठेवलेला आहे। शक्यतो बारीक रवाच घ्यावा लागतो, म्हणजे हा रवा मैद्यामध्ये व्यवस्थित असा भिजला जातो। वनस्पती डालडा घेतलाय 1/2 छोटी वाटी। जर तुम्हाला वनस्पती डालड्याऐवजी साजूक तूप घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता। आणि तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी। आता गॅसवर मी भांडं ठेवले आणि गॅसची फ्लेम चालू करून घेते। आणि हे बघा, आता मी त्याच्यामध्ये हा डालडा टाकणार आहे वनस्पती। हे बघा, अशा पद्धतीने याला टाकून आपण याला थोडंसं गरम करून घेऊयात। आता डालड्याला आपण हे कडवून घेऊयात, म्हणजे छान असं मोहन होत आहे तयारीचं आणि मस्त असं शंकरपाळ्या खुसखुशीत बनतात हा डालडा आपण मैद्यात घातल्यानंतर। आणि हे मोहन आपण गरम गरमच घालणार आहोत। गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे। या परातीत मी आता मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता लगेच आपण आता रवा टाकूयात बारीक। तसेच पिठी साखर टाकते आणि हे बघा, अशा पद्धतीने सगळीच टाकून घेतली आहे। आणि आता मी याला एकत्र मिक्स करून घेते। ह्यामध्ये आता लगेच मी हे मोहन घालते वनस्पती डालड्याचं आणि हे गरम गरमच आहे, म्हणजे छान असं खुसखुशीत होता शंकरपाळ्या। गरम गरमच मोहन घालायचं आणि आता असं हाताने एकत्रित करून घेणार आहे। आपण पाहू शकता मोहन व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे या मैद्यामध्ये आणि रव्यामध्ये। आता आपण थोडं थोडं करून पाणी ओतत जायचं। एकदम पाणी ओतायचं नाहीतर पातळ होऊ शकतं हे पीठ। अजून थोडं ओतते, हाताच्या साह्याने व्यवस्थित असं जोर देऊन याला मळत जायचं। अशा रीतीने आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आपण पाहू शकता किती छान असं शंकरपाळीचं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता याला मी 10 ते 15 मिनटं असंच ठेवणार आहे झाकून। आपण का पीठ 10 ते 15 मिनटं ठेवायचं? का तर ह्याच्यामध्ये जो आपण बारीक रवा घातलेला आहे तो व्यवस्थित असा मऊ पडतो। या पिठाला मी आता 10 ते 15 मिनटं झाकून घेणार आहे आणि 15 मिनटांनी आपण याच्या शंकरपाळ्या करूयात। आता आपण याचे असे गोळे करून घेऊयात। थोडे मोठेच करून घ्यायचे गोळे, हे बघा असे मोठे करून घ्यायचे। सगळे मी करून घेते एकदमच। आपण पाहू शकता असे 4 मोठे मी गोळे करून घेतले आणि आता मी लाटून घेणार आहे। एक गोळा घेते आता हा आणि आता लाटते मी। आणि थोडंसं मी याला जाडसरच लाटून घेणार आहे। आता याला मी पीठ लावणार नाही आहे कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये डालड्याचं मोहन घातलं होतं वनस्पती, त्याच्यामुळे ही काय पोळी याला चिटकणार नाही पोळपाटाला। तुम्हाला जर पीठ लावावंसं वाटलं तर लावू शकता तुम्ही। आपण पाहू शकता थोडंसं जाडसरच लाटून घेतले याची पोळी। आणि आपण आता ती कट करून घेऊया। असं वरच्या टोकाला थोडंसं बोटाने दाबायचं, नाहीतर ते गोळा होते। साईडचं काढून घेणार आहे। तुम्हाला जसं आकार हवा तसं तुम्ही कापू शकता। आणि अशा पद्धतीने आता आपण सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या कट करून घेतलेले आहे आणि आता आपण त्या तळून घेऊयात। तेल व्यवस्थित असं तापले आणि याच्यामध्ये मी आता या कट केलेल्या शंकरपाळ्या टाकणार आहे आणि आपण आता याला तळून घेऊयात। एक एक करून ते आपण टाकूयात असं तेलामध्ये। गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवणार आहे। बारीकाचर मी शंकरपाळ्या सगळ्या तळून घेणार आहे। आता याला आपण पलटी मारूयात आणि थोड्या थोड्याच घालायच्या शंकरपाळ्या तेलामध्ये, नाहीतर जास्त टाकल्या तर त्या फुटण्याची शक्यता असते। आपण पाहू शकता मस्त टम्म फुगल्या त्या शंकरपाळ्या। आणि आता मी त्याला एका ताटात काढून घेते। त्या तळून झाल्यात आणि याला छान असा सोनेरी लालसर रंग आलेला आहे। हे बघा अशा छान झालेल्या आहेत तळून। आणि अशाच पद्धतीने मी
सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहे. खुसखुशीत क्रिस्पी शंकरपाळ्या अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात बनून तयार झाल्यात. या शंकरपाळ्या 3 ते 4 आठवडे सहज टिकतात, त्या लवकर खराब होत नाहीत. शंकरपाळ्या लहानांना तर आवडतातच, पण मोठे देखील आवडीने खातात. तर मग मी ज्या पद्धतीने गोड असे शंकरपाळी ही रेसिपी दाखवली आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने बनवून बघितली तर नक्कीच तुमच्याही शंकरपाळ्या तेलात फुटणार नाहीत आणि तोंडात टाकताच विरघळणार, हे मात्र नक्की. मला मी एक शंकरपाळी तोडून दाखवते आणि हे बघा मस्त अशी क्रिस्पी झाली आहे, आतपर्यंत तळली गेलेली आहे छान. त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या ओळखीच्यांना नातेवाईकांना व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा, म्हणजे असेच दिवाळी फराळाचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.